नमस्कार, डीएवी मॉयल पब्लिक स्कूल ऑनलाइन वर्गामध्ये तुम्हा इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मुलांनो, आज आपण पाठ 3 बेटा मी ऐकतो आहे या पाठाची पुनरावृत्ती करूया आणि स्वाध्याय लेखनही करूया. आपण बेटा मी ऐकतो आहे हा पाठ पूर्वी समजून घेतला आहे. आज आपण थोडक्यात या पाठाची पुनरावृत्ती करूया. संगीतापासून वंचित झालेल्या वडिलांच्या इच्छेखातर आणि त्यांच्या सुखासाठी स्वतः संगीतात पारंगत झालेला शिरीष नावाचा मुलगा व त्याचा आत्मविश्वास या कथेमध्ये व पू काळे यांनी हृदय शब्दात चितारला आहे. शिरीष हा लेखकांकडे नुकताच शिकायला आलेला विद्यार्थी होता. वादन विद्यालयाच्या पहिल्या जाहीर कार्यक्रमात तो फिडल वादन करीत होता. लेखकांना त्याच्याविषयी खात्री नव्हती. लेखकांना भीती वाटत होती की हा नवीन शिकायला येणारा मुलगा आहे आणि पहिलेच फिडल वादन याने जर केले तर आपल्या वादन विद्यालयाची बदनामी तर होणार नाही ना, अशी लेखकाला भीती वाटत होती. म्हणून त्यांनी शिरीषला कार्यक्रम देण्याचे नाकारले होते. पण शिरीषच्या आग्रहाखातर लेखकांनी त्याला फिडल वादनाचा कार्यक्रम दिला होता. शिरीषचे नाना एका अपघातामध्ये बहिरे झाले होते. त्यांच्या समाधानासाठी शिरीषने वाद्य वाजवणे पसंत केले. पण वाद्य शिकायला नाना समोर बसायचे त्यावेळी शिरीषची प्रचंड घुसमट होत असे. त्याने वादनात कितीही प्रगती केली, कौशल्य दाखवले तरी नानांना काहीच ऐकू येत नव्हते. काही दिवसांनी शिरीषचे नाना मरण पावले. शिरीष 2 महिने गैरहजर राहिला. 2 महिन्यांच्या गैरहजेरीनंतर शिरीष नेमका समारंभाच्या दिवशी लेखकांकडे आला आणि लेखकांना पहिलाच कार्यक्रम देण्याची विनंती करू लागला. लेखकांनी होकार दिल्यावर शांतपणे तो भूप्रागाची गत वाजवू लागला. एकही सूर किंवा मात्रेचा फरक नाही हे ऐकून लेखकांनाही धक्का बसला. या सर्व प्रसंगातून शिरीषचा आत्मविश्वास किती दृढ होता हे दिसून येते. हा पाठ म्हणजे शिरीष नावाच्या मुलाच्या आत्मविश्वासाची कथा आहे. या पाठावरील शब्दार्थ लिहूया आपण. संमिश्र कोलाहल म्हणजे आवाजात अनेक आवाज मिसळून झालेला गोंधळ. चरणी म्हणजे पायांशी. नवखा मुसाफिर म्हणजे नवीन प्रवासी. आस्वाद घेणे म्हणजे आनंद घेणे. प्रश्न क्रमांक 2 थोडक्यात उत्तरे लिहा. 1. शिरीषमधील तुम्हाला समजलेली गुणवैशिष्ट्ये सुधारण स्पष्ट करा. उत्तर आहे, शिरीषचे आपल्या वडिलांवर मनापासून प्रेम होते. केवळ त्यांना आनंद मिळावा म्हणून त्याने वादन शिकण्याचे कबूल केले. त्याचा आत्मविश्वास खूप दांडगा होता. प्रथम कार्यक्रमात त्याने धीटपणे व शांतपणे फिडलवर भूपराग वाजवला. भरपूर मेहनत करण्याची त्याची मानसिक तयारी होती. त्याच्या वादनावर त्याची निष्ठा होती. नानांच्या मरणाने तो खचला नाही. उलट सूर व मात्रेच्याही फरक न करता उत्कृष्ट वादन त्याने सादर केले. त्याला गुरूंविषयी नितांत आदर होता. म्हणून कार्यक्रम सरताच तो त्यांच्या चरणाशी लीन झाला. प्रश्न 2, शिरीषची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, एखादी कला आत्मसात करायची असेल तर तन मन एकाग्र करून निष्ठेने कार्य करायला पाहिजे. उच्च आत्मविश्वास व अपार मेहनत यांची सांगड घातली तर तुम्ही कला संपादन करण्यात यशस्वी होता.
आवडीचे रूपांतर निष्ठेत व सरावाचे रूपांतर प्रेमात झाले की कलेची सिद्धी प्राप्त होते. हा संदेश शिरीषची भूमिका आपल्याला देते. तर मुलांनो, आज आपण पाठ तिसरा बेटा मी ऐकतो आहे या पाठाची पुनरावृत्ती केली आहे. भेटूया पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये. धन्यवाद.